जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी नव्याने 1037 रुग्ण आढळून आलेत. 24 तासात सर्वाधिक 31 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 296 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सांगली शहरातील 8 जणांचा मृत्यू झालाय तर मिरजेतील 4, कुपवाडमधील 2, दुधोंडी, अमनापूर, विटा, नाटोली, खणापूर, पलूस, नवेखेड, करोली टी, तासगाव, कवटे, मंगाळ, वायफळे, ढवळी, तडवळे, बहे आणि जतमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. सांगली महानगरपालिका क्षेत्रात आज 490 रुग्ण आढळून आलेत. याशिवाय वाळवा तालुक्यात सर्वाधिक 124 रुग्ण, आटपाडी तालुक्यात 8 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 76 रुग्ण, खणापूर तालुक्यात 65 रुग्ण, पलूस तालुक्यात 51 रुग्ण, तासगाव तालुक्यात 43 रुग्ण, जत तालुक्यात 24 रुग्ण, कवटे मंगाळ तालुक्यात 35 रुग्ण, मिरज तालुक्यात 86 रुग्ण आणि शिराळा तालुक्यात 35 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 15,650 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 597 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 8,386 जण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6,667 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांपैकी 4,024 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. राज्यात सर्वाधिक मृत्यूदर हा सांगली जिल्ह्यात आहे. पालकमंत्र्यांचं प्रशासनावर नियंत्रण नसल्याने रुग्णांवर उपचार होत नाहीत. रुग्णालयांमधील सुविधांसाठी निधी आणण्यात पालकमंत्री अपयशी ठरले असल्याच्या कारणावरून आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून चटणी भाकरी खात पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध केलाय. पालकमंत्री पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आमदार पडळकर यांनी यावेळी केली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांना उपचार मिळत नसल्याने आमदार खोत आणि आमदार पडळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदवला. यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, जिल्ह्यात ऑक्सिजन खाटांची कमतरता आहे, पुरेसे व्हेंटिलेटर नाहीत, व्हेंटिलेटर अभावी रुग्णांचे जीव जात आहेत. या स्थितीत सांगलीत ऑक्सिजन प्लांट तयार करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची होती. त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. रुग्णालयांना आवश्यक सुविधा पुरवण्यात ते अपयशी ठरलेत. सांगलीसाठी निधी आणू शकले नाहीत हा त्यांचा नाकर्तेपणा आहे. सांगलीत सर्वाधिक मृत्यूदर आहे. कोरोना संसर्गानंतर ते जिल्ह्यातील परिस्थिती हाताळू शकले नाहीत. या अपयशाची जबाबदारी घेऊन त्यांनी तातडीने पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. दुसऱ्यांदा आढावा बैठकीचं निमंत्रण मिळालं नसल्यानंही त्यांनी पालकमंत्र्यांवर जोरदार टीका केली. सांगली जिल्हा हा जयंत पाटलांची जहागिरी आहे काय? आढावा बैठकीसाठी लोकप्रतिनिधींना बोलवण्याचं त्यांच्या धाडच नाही. हे असंच सुरू राहिल्यास त्यांना जिल्ह्यात फिरणं मुश्किल होईल असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झालाय. मात्र लॉकडाऊनबाबत वेगवेगळी मतांतरे आहेत. लोक दोन्ही तोंडाने बोलत असतात, त्यामुळे लॉकडाऊन नको, जनता कर्फ्यू पाळा असं आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. लोकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं. लॉकडाऊनपेक्षा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महत्वाचं आहे. कोरोनाच्या साथीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने उपचारात अडथळे येत आहेत. ही पदे तात्काळ भरण्याचे आदेशही त्यांनी देण्यात आल्याचं यावेळी सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा पालकमंत्री पाटील यांनी घेतला. यावेळी सहकार राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम, खासदार संजय काका पाटील, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस, डॉक्टर संजय साळुंखे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण होतोय. मिरज शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने पदं भरली जातील. जो आता स्टाफ आहे त्यांच्यावर ताण पडू दिला जाणार नाही. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रिक्त पदे आहेत, तीही तात्काळ भरण्यात यावीत याबाबतचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आलेत. शहरातील काही रुग्णालयांमध्ये डिपॉझिट भरल्याशिवाय रुग्णांना दाखल केलं जात नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्याबाबतची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून संबंधित रुग्णालयावर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. इस्लामपूर नगर परिषदेच्या स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या लचके तोडणाऱ्या कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. इस्लामपूर नगर परिषदेच्या कापूसखेड नाका स्मशानभूमीत एका बाजूला मृतदेह जळतोय आणि दुसऱ्या बाजूला अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके कुत्रे तोडतोय असं विदारक चित्र प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आणणार आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. संबंधित व्यक्ती व्हिडिओ करताना शिराळा तालुक्यातील नागरिकांनी अशा व्यवस्थेला जबाबदार कोण? जिल्ह्याचे पालकमंत्री, कलेक्टर की नगरपालिकेचे प्रशासन असा जाब विचारत आपली व्यथा मांडली आहे. जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने मृत्यूची संख्या लक्षणीय वाढली आहे. जिवंत असतानाही नरक यातना भोगाव्या लागतायत आणि मृत्यूनंतरही अशा प्रकारे अवहेलना सुरू असल्याचं चित्र आहे.
मृत्यूनंतरही होणारी अवहेलना पाहून कोरोनाची भीषणता स्पष्ट होत असली तरी प्रशासनाच्या कारभाराच्या पुरत्या चिंधड्या उडाल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट होते. यातून प्रशासन नेमका बोध घेणार का हा प्रश्न आता समोर येतोय. वाळवा तालुक्यातील भाटवाडी येथील युवकाने नवी मुंबईतील कोपर खैराने येथे राहत्या घरी बुधवारी रात्री पत्नी सौ मनीषा डोंगरे हिच्या डोक्यात बांबू घालून तिचा खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर स्वतः आरोपी संदीप डोंगरे हा गुरुवारी रात्री कासेगाव पोलिसात हजर झालाय. पत्नीचा अनैतिक संबंध आणि मुलास मारहाण करत असल्याच्या रागातून डोक्यात बांबू घालून खून केल्याची माहिती दिली आहे. नवी मुंबई येथील कोपर खैराने येथील सेक्टर 8 मध्ये संदीप डोंगरे हा पत्नी आणि मुलासह वास्तव्यास होता. संदीप डोंगरे याची पत्नी मनीषा हिचे अनैतिक संबंध होते. तसेच ती स्वतःच्या 12 वर्षाच्या मुलाला सातत्याने मारहाण करत होती. या रागातून तिच्या डोक्यात संदीप डोंगरे यांनी बांबूने मारहाण केली. या मारहाणीत मनीषाचा जागीच मृत्यू झाला. पत्नीचा खून करून संदीप डोंगरे हा भाटवडे या गावी आला आणि स्वतः कासेगाव पोलीस ठाण्यात हजर राहून पत्नीचा खून केल्याची माहिती दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच खात्री करण्यासाठी कासेगाव पोलिसांनी तात्काळ नवी मुंबई येथील कोपर खैराने पोलीस ठाण्याशी संपर्क करून खुनाची माहिती दिली. कोपर खैराने पोलिसांनी तातडीने संदीप डोंगरे वास्तव्यास असलेल्या कोपर खैराने भागातील सेक्टर 8 मधील घराकडे धाव घेतली. घराला कुलूप होता. घराचा कुलूप तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला. यावेळी किचनमध्ये संदीप डोंगरे याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. कोपर खैराने पोलिसांनी कासेगाव पोलीस ठाण्यात येऊन आरोपी संदीप डोंगरे याला ताब्यात घेतले. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सांगलीत ऑक्सिजनचं गंभीर संकट निर्माण झालंय. जिल्ह्यात वाढीव पुरवठा करण्यात ऑक्सिजन पुरवठादार कंपन्यांनी असमर्थता दाखवली आहे. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी कर्नाटकातून ऑक्सिजनचे टँकर मागवले जाणार आहेत अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. जैन समाजातर्फे सांगलीत कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जयंत पाटील बोलत होते. 55 कोटी रुपये खर्च करून सांगलीतल्या वाळवेकर हॉस्पिटलमध्ये 50 बेडचे कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले. त्यासाठी आधुनिक उपकरणे आणि मशिनरी या ठिकाणी बसवण्यात आल्यात. जैन समाजाने लोकवर्गणीतून हा उपक्रम सुरू केला. याबाबत माहिती देताना पालकमंत्री पाटील म्हणाले, सांगलीत कोरोनाचा प्रसार नियंत्रणात राहील असं वाटत होतं, मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तिप्पटीने रुग्णांची वाढ झाली. ऑक्सिजनचा पुरवठा हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी जादा पुरवठा करण्यास असमर्थता दाखवली आहे. त्यामुळे कर्नाटक राज्याशी आमचा संपर्क सुरू आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी घेत आहोत. रुग्णालयात ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांनाच ऑक्सिजन द्यावे अशा सूचना आरोग्य यंत्रणांना दिल्या आहेत. नागरिकांनीही संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी खासदार संजय काका पाटील आणि प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात कोविडचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जवळचे लोक व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची मागणी करत आहेत, मात्र ते उपलब्ध होत नाहीत. आमच्या समोर रुग्णांचे हाल सुरू आहेत. आम्ही हतबल आहोत. तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून शासकीय रुग्णालयात जादा व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडे केली आहे. तसेच खासगी रुग्णालयात भरमसाठ बिलांची आकारणी केली जाते त्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी देखील नगरसेवकांनी केली आहे. महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या साथीसंदर्भातील आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला आमदार मोहनराव कदम, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, संजय मेंढे, फिरोज पठाण, करण जामदार, मदीना बारुदवाले, वर्षा निंबाळकर, प्रकाश मुळके, युवा नेते अमर निंबाळकर आदी जण उपस्थित होते. विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर म्हणाले, महापालिका क्षेत्रात व्हेंटिलेटरचा आणि ऑक्सिजन बेडचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांना ऑक्सिजन बेडही मिळत नाहीत, यावर मार्ग काढण्याची गरज आहे. काही जवळचे रुग्ण आहेत ते आम्हाला बेडची मागणी करत आहेत, त्यांना बेड मिळवून देण्यास आम्ही आता हतबल होतोय. त्यामुळे व्हेंटिलेटरचा आणि ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे. कवठे मंकाळ तालुक्यातल्या शिरढोण येथे कमरेला देशी बनावटीचं पिस्टल आणि कुकरी लावून थांबलेल्या सोलापूर जिल्ह्यातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडले. दशरथ पांडुरंग माळी आणि शिवकुमार किशोर शिंदे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांकडून देशी बनावटीचं पिस्टल, काडतूस, एक धारधार कुकरी आणि मोटरसायकल असा एकूण 1,26,000 मुद्देमाल जप्त केला असून दोघांविरोधात कवठे मंकाळ पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला जबरी चोरी, घरफोडी, अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी कारवाई करण्यासाठी खास पथक तयार केले. दिनांक 3 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक कवठे मंकाळ विभागामध्ये पेट्रोलिंग करत असताना जबरी चोरी, घरफोडी, मोटरसायकल चोरी यांसारखे गुन्हे करणाऱ्या आरोपींना चेक करत होते. यावेळी पथकातील सचिन कणप यांना माहिती मिळाली की शिरढोण येथील साई गणेश पान शॉप जवळ मोटरसायकलवर 2 इसम थांबले असून त्यांच्या कमरेला देशी बनावटीचं एक पिस्टल आणि कुकरी आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी साई
आणि गणेश पानशॉप समोर सापळा राहून दोघांना शिताफीनं पकडलं. त्यांना नावगाव विचारता दशरथ पांडुरंग माने आणि शिवकुमार किशोर शिंदे असं सांगण्यात आलं. कर्मचाऱ्यांनी त्यांची अंगझडती घेतली असता दशरथ माळी याच्या कमरेला 75,200 रुपये किमतीचं देशी बनावटीचं एक पिस्टल, एक जिवंत काढतूस, शिवकुमार शिंदे याच्या कमरेला 1,000 रुपये किमतीची धारधार कुकरी आणि गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल असा एकूण 1,26,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी यांनी सविस्तर पंचनाम्याने मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरोधात कवठे मंगळ पोलीस ठाणे येथे आर्म ऍक्ट 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोघांनाही पुढील तपासासाठी कवठे मंगळ पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आलाय. महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी सांगली महापालिकेच्या आदिसागर येथील कोविड सेंटरला भेट दिली आहे. यावेळी अत्यंत नियोजनबद्धरित्या केलेल्या या सेंटरबाबत महापालिका आयुक्त नितीन काबडनीस आणि टीमचं कौतुक केलंय. त्याचबरोबर येथील उपचाराखालील रुग्ण तसेच स्टाफशी संवाद साधला. यावेळी बोलताना विश्वजित कदम यांनी अवघ्या 7 दिवसात आयुक्त नितीन काबडनीस आणि टीमने उभ्या केलेल्या या कोविड सेंटरचं कौतुक केलं. तसेच हे कोविड सेंटर सांगलीच्या नागरिकांना आधार देणारे ठरेल अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी महापालिका आयुक्त नितीन काबडनीस यांनी कोविड सेंटरची सर्व माहिती दिली तसेच सुरू असणाऱ्या अन्य सुविधांची माहिती दिली. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे, डॉक्टर रवींद्र ताटे, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, दिलीप घोरपडे, स्टोअर कीपर महेंद्र गोंजारी, वैभव वाघमारे, इरफान चौगुले, नगरसेवक मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, अमर निंबाळकर, मयुरेश पाटील आदी जण उपस्थित होते. यावेळी व्हिडिओ कॉलिंगद्वारे सुद्धा आमदार विश्वजित कदम यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस करत त्यांना लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा दिल्या. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करा आणि महापालिका कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा उतरवा अशी मागणी महापालिका कामगार युनियनकडून पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. सांगली महापालिका कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महासभेने घेतला. याबाबत शासनाकडे हा ठराव मान्यतेसाठी पाठवण्यात आला. या ठरावाबाबत शासनाने मान्यता द्यावी आणि 7वा वेतन आयोग लागू करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. तसेच कोविडच्या परिस्थितीत जीव सेवा बजावणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य तसेच सर्वच कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा उतरवण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या मागणीचं निवेदन यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांना देण्यात आलं. यावेळी नितीन काका शिंदे, नकुल जकाते, चंद्रकांत आडके, दिनेश जाधव, अनिल मुळीक, प्रमोद राजपूत, प्रशांत कुंभार आदी जण उपस्थित होते. यावेळी महापालिकेचे राष्ट्रवादीचे गटनेते मेनुद्दीन बागवान, शहराध्यक्ष संजय बजाज यांनी सुद्धा महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागणीला समर्थन दिलं आहे.